आणि आता महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा 25 मिनिटात 50 बातम्या. वर्ध्यातील बोगस कपाशी बियाणे कारखाना प्रकरणी पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली. मुख्य आरोपी राजू जयस्वाल मागच्या 3 वर्षांपासून बोगस बियाणांचा व्यवसाय करत होता. सुरुवातीला तो मध्य प्रदेशातून बियाणे आणायचा. 2021 पासून गुजरातमधून बियाणे आणून गुजरात महाराष्ट्रात परवानगी नसलेल्या बियाणांच्या नावानं तो प्रिंट करायचा. जळगाव आणि बुलडाणा जिल्ह्यातील वारकरी भाविकांसाठी आषाढी वारीच्या निमित्तानं अनारक्षित विशेष गाडी धावणार आहे. ही गाडी 28 जूनला दुपारी 1:30 भुसावळ स्टेशनहून निघेल. त्यामुळे भाविकांना थेट पंढरपूरला जाऊन विठुरायाचं दर्शन घेणं शक्य होणार आहे. देशातील बाजारात कापसाचे भाव स्थिरावलेत. अनेक ठिकाणी सध्या कापसाचा किमान दर हा 7000 पेक्षा कमी झाला असून सरासरी भाव पातळी 7000 ते 7400 आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा कापसाचे वायदे आणि प्रत्यक्ष खरेदीचा भाव कमी झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन सोयातेल आणि सोयाबीनच्या दरात सुधारणा दिसते. देशातील बाजारात मात्र सोयाबीन आजही 4600 ते 5000 रुपयांच्या घरात आहे. सध्या सोयाबीन बाजारात मोठ्या तेजीचे संकेत दिसत नाहीत. आल्याच्या भावातली तेजी मात्र अद्याप टिकून आहे. बाजारातील आल्याची आवक कमी झाली असून मागणी चांगली आहे. सध्या आल्याचे भाव सरासरी 10000 ते 12000 रुपये प्रति क्विंटलच्या घरात आहेत. आल्याचे भाव आणखीन काही दिवस टिकून राहतील असा अंदाज आहे. देशातल्या बाजारात कांद्याचे भाव अद्यापही दबावात आहेत. बाजारातली आवक मागच्या काही दिवसांपासून कमी झाली आहे. मात्र दरात त्या तुलनेत सुधारणा झालेली नाही. सध्या कांद्याला प्रति क्विंटल 700 ते 900 रुपयांचा भाव मिळतोय. कांद्याची आवक पुढच्या काही दिवसानंतर कमी होत जाईल असा जाणकारांचा अंदाज आहे. देशातील बाजारात सध्या तुरीच्या दरात तेजी आहे. देशातील महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये तुरीचे भाव 10000 वर पोहोचलेत. कमाल भाव 10500 ते 11000 रुपये आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं राज्यांना तुरीच्या स्टॉकवर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. जळगावमध्ये जळके वावडदा वराड लोणवाडी आणि भिलवाडी इथले शेतकरी आक्रमक झाले. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं पिकांना मोठा फटका बसतोय. त्यामुळे शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना बाहेर काढत कार्यालयाला कुलूप लावलं. गेल्या वर्षी ईडी आणि आयकर विभागाच्या छापासत्रामुळे साखर कारखाने चर्चेत आले होते. अजित पवार यांनी नंदुरबारमधल्या आयन मल्टीट्रेड साखर कारखान्याला भेट दिली. या कारखाना भेटीनंतर चर्चांना उधाण आलंय. मोसमी पाऊस कोकणामध्ये दाखल झाला असला तरी त्याचा पुढचा प्रवास खोळंबलाय. नैऋत्य मोसमी वारे 15 जूनला संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असेल असा अंदाज खोल ठरला. आता 23 जूनपासून मोसमी वारे महाराष्ट्रासह मध्य भारतात सक्रिय होतील अशी शक्यता आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील राखीव साठ्यामधून 48 दिवस पुरेल इतका पाणी साठा उपलब्ध आहे. मात्र जून महिना निम्मा ओसरला तरी अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे आणखी 15 दिवस वाट पाहून जून अखेरीस पाणी कपातीचा निर्णय घेतला जाईल असं मुंबई मनपा प्रशासनानं म्हटलंय. धाराशिवमध्ये खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी लागणाऱ्या पीक कर्जाकरता जिल्ह्यातील बँका शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याचा प्रकार अद्यापही समोर आलाय. जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी बँकेत सूचना केल्या तरी देखील बँक प्रशासन अडवणुकीची भूमिका घेत आहे. त्यामुळे पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी 18 जूनला साताऱ्यातल्या लोणंदमध्ये दाखल होईल. या निमित्तानं प्रशासनाकडून पालखीच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी दत्तघाट पालखी मार्ग लोणंद इथल्या तळाची पाहणी केली. यासोबतच पालखी तळावर प्रत्यक्ष वृक्षारोपण सुद्धा केलं. माऊलींची पालखी सासवडहून प्रस्थान ठेवेल तर तुकोबारायांची पालखी यवतहून मार्गस्थ होईल. जेजुरी आणि वरवंडमध्ये या पालख्यांचा आता मुक्काम असेल. दरम्यान न्यू अंबिका कला केंद्राच्या माध्यमातून दौंडमध्ये अनोखा सोहळा आयोजित करण्यात येतो. अन्नदानासह मनोरंजनात्मक कार्यक्रमांची इथे रेलचेल असते. वणीतील सप्तशृंगी माता मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू होणार का याबद्दलचा निर्णय लवकरच होणार आहे. यासंदर्भात मंदिराच्या विश्वस्तांनी बैठक घेतली असून पुढच्या 8 दिवसात याचा अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. दरम्यान मंदिरात तोकडे कपडे घालून प्रवेश करू नये यावर या बैठकीत गांभीर्यानं चर्चा झाल्याचं कळतं. राज्यातील शाळा सुरू झाल्या असून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शासनातर्फे पुस्तकं देण्यात आली. पण या पुस्तकात QR कोड नाहीत. QR कोड नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन व्हिडिओ किंवा ऑडिओ स्वरूपात अभ्यासक्रम शिकता येत होता.
त्यामुळे ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजित सिंह ढिसले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जळगावच्या यावलमध्ये पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे केळीच्या बागांचं नुकसान झालं होतं. यामुळे विमा नसलेल्या केळी उत्पादकांनाही तरी 2 लाख तर कापसाला प्रति क्विंटल 15,000 रुपये अनुदान द्या अशी आग्रही मागणी शिवसेनेनं तहसीलदारांकडे केली आहे. विशाळगड परिसरातील पशुबळीच्या मुद्द्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नये असे खडे बोल न्यायालयाने सुनावले. तुर्तास बंदीच्या आदेशाला कोणतीही अंतरिम स्थगिती देण्यास सुद्धा नकार दिला. 5 जुलैपर्यंत राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रेणापूरमधील पीडित तबघाले कुटुंबाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भेट दिली. गिरीधर तबघालेचा केवळ 3,000 रुपयांसाठी सावकाराच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. या पीडित कुटुंबाला आठवले यांनी 2 लाख रुपयांची मदत केली आहे. अंमळनेरमधील दंगल प्रकरणी 10 ते 14 जूनच्या दरम्यान पोलीस कोठडीत असलेला अशफाक शेख सलीम याचा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षकासह सहपोलीस निरीक्षकांना सुद्धा निलंबित करून सीआयडी चौकशी करण्यात यावी अशी मागणी मुस्लिमांनी केली आहे. प्रवर्तन बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्यासह टोकरे आदिवासी कोळी समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणं आंदोलन करण्यात आलं. प्रांताधिकारी हे टोकरे कोळी समाजाच्या विद्यार्थी आणि नागरिकांना दूषित भावनेतून दाखले देत नाहीत असा आरोप करण्यात आला. गर्भवती महिलेकडे आधार कार्ड नसल्यानं उपचार नाकारल्याची घटना घाटकोपरमधल्या राजावाडी रुग्णालयात घडली. या घटनेनंतर अनेक संस्थांनी नाराजी व्यक्त केली. मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यांनी इशारा दिला. आधार कार्ड नसल्याच्या कारणानं गर्भवती महिलेवर उपचार किंवा तपासणीविना परत पाठवल्यास संबंधितांवर आता कारवाई होणार आहे. शासकीय आणि अशासकीय कार्यालयात हेल्मेट सक्ती करण्यात आली. या हेल्मेट सक्तीचं पालन न करणाऱ्या कर्मचारी आणि नागरिकांना दंड भरावा लागणार आहे. मुंबईमध्ये नो हॉकिंग डेच्या मोहिमेदरम्यान विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्या 2,116 चालकांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेला नागरिकांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला. मुंबईसह पुणे नाशिक नागपूर आणि अमरावती महापालिका क्षेत्रातील 11वी ऑनलाईन प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली. त्यामध्ये काही सुधारणा असल्यास 2 दिवसात केल्या जातील तर पहिली गुणवत्ता यादी ही 19 जूनला जाहीर केली जाईल. मुक्ताईनगर तालुक्यामध्ये कपाशीची धूळ पेरणी केलेले शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पेरणीनंतर 10 ते 12 दिवसात पाऊस न पडल्यास दुबार पेरणीचं संकट ओढवू शकतं. त्यामुळे लवकरात लवकर पाऊस पडावा असं शेतकऱ्यांना वाटतंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तुळजाभवानीचं दर्शन घेऊन फडणवीस त्यांच्या दौऱ्याची सुरुवात करतील. कृष्णा खोऱ्यातून मिळणाऱ्या पाण्याची फडणवीस पाहणी करणार आहेत. सोलापूर तुळजापूर रेल्वे कामाचा सुद्धा ते आढावा घेतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच युतीमधला वाद मिटवलाय. युती धर्माचं पालन करण्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही पक्षातल्या नेत्यांना संदेश दिलेत आणि समजही दिले. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण डोंबिवली मतदारसंघात स्थानिक भाजप नेत्यांनी केलेल्या वक्तव्यानं शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद निर्माण झाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. आज दुपारी थोरगाव इथे शासन आपल्या दारी कार्यक्रमात ते सहभागी होतील. यानंतर निगडीमध्ये महात्मा बसवेश्वर महाराज पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल. गेल्या 50 वर्षात झाली नाही इतकी कोंडी कापूस उत्पादकांची सध्या झाली. यावर गुलाबराव आणि गिरीश भाऊंची दातखिळी बसले का अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी जाब विचारत राज्य सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून उपोषण आंदोलन केलं जात आहे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवलंय. बिपरजॉय चक्रीवादळामुळे राज्यातील मान्सूनची वाटचाल रखडली असली तरी आता अरबी समुद्रात मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. करमाळा तालुक्यातील पाथर्डी गावातला विजेचा खांब कोसळल्यानं गेल्या 10 दिवसापासून वीज पुरवठा खंडित आहे. त्यामुळे गावातील पाणी पुरवठा बंद आहे. महावितरणला या संदर्भात तक्रार देऊन सुद्धा महावितरण याकडे दुर्लक्ष करत आहे. वीज पुरवठा लवकरात लवकर सुरळीत झाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
सोयगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून बियाण्यांची पेरणी केली। आता शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे। सुमारे 4.5 हजार हेक्टरवरची पेरणी पूर्ण झाली असून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे। बुलडाणा जिल्ह्यातल्या वरुड गावातल्या नागरिकांना अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते। गेल्या 12 वर्षापासून या गावाला पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागतोय। सरकारने या समस्येकडे लक्ष देऊन पाणी प्रश्न तात्काळ सोडवण्याची मागणी नागरिक करतात। बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहराच्या तापमानाचा पारा वाढला असून शहराचं तापमान 43 अंशांवर पोहोचलंय। तापमानात वाढ झाल्यानं शहरातले रस्ते ओस पडले। सोलापुरातील सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी इतिहास जमा झाली आहे। ही चिमणी जमीनदोस्त झाल्यानं आता सोलापुरातल्या विमानतळ विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे। ही चिमणी पाडण्याचं काम गेल्या 2 दिवसापासून सुरू होतं। अखेर केबलच्या सहाय्यानं तब्बल 50 जणांच्या पथकाच्या मदतीनं ही चिमणी पाडण्यात आली। मान्सून कधी येणार हे सांगू शकत नाही तर गलेलठ्ठ पगार कशाला घेता असा सवाल राजू शेट्टीने हवामान विभागाला केलाय। तर दुसरीकडे धरणातील पाणीसाठा नियंत्रणात न ठेवल्यानं पाणी टंचाईचं सावट उद्भवल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। त्यासाठी जलसंपदा विभागाला त्यांनी जबाबदार धरलंय। लासलगावच्या विंचूर उपबाजार समितीमध्ये कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळल्यानं शेतकरी आक्रमक झाले। शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी कांद्याला प्रति क्विंटल 1000 रुपये अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। बीड जिल्ह्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। प्रशासनाच्या वतीनं हा बालविवाह रोखण्यात आला। या प्रकरणी संबंधित नवरदेव आणि 8 नातेवाईकांविरोधात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। शिक्षकांच्या रिक्त जागांच्या भरतीसाठी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाच्या वतीनं मालवण पंचायत समिती परिसरामध्ये आंदोलन करण्यात आलं। 15 दिवसांच्या आत शिक्षकांचा प्रश्न मार्गी न लावल्यास पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला। शिंदे फडणवीस सरकारच्या जाहिरातीनंतर युतीत बेबनाव झाल्याच्या चर्चा विरोधकांनी केल्या, मात्र त्या चर्चांना फडणवीस आणि शिंदेंनी पूर्णविराम दिलाय। एखाद्या जाहिरातीमुळे किंवा एखाद्याच्या वक्तव्यामुळे कुठे काही होईल एवढं तकलादू हे सरकार नसल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही जय विरूची दोस्ती आहे, कितीही काही झालं तरी तुटणार नसल्याचं म्हटलंय। पालघरमध्ये सरकारतर्फे शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमामध्ये शिंदे फडणवीसांनी मविया सरकारवर जोरदार निशाणा साधला। हे सरकार निर्णय घेणारं सरकार असून फेसबुक लाईव्ह करणारं सरकार नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरकार आपल्या घरी आणि आत्ताचं सरकार तुमच्या दारी असल्याचं म्हटलंय। धुळ्यात राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला। या मेळाव्यात अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला केला। आम्ही सरकारमध्ये असताना सर्व पक्षीय आमदारांना मदत केली आणि आता आपल्या आमदारांचा निधी अडवला जात असल्याची टीका अजित पवारांनी केली। आम्ही कोणीही सत्तेसाठी हपापलेलो नसल्याचा टोला त्यांनी सरकारला लगावला। तर दुसरीकडे अजित पवारांनी स्वपक्षातील कार्यकर्त्यांना दम देत पक्षातील पाडापाडी सहन करणार नसल्याचं म्हटलंय। जळगाव दौऱ्यावर येत असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे रेल्वेतून सोबत प्रवास करत असले। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। जळगावच्या अंमळनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते आणि हजारो पदाधिकारी उपस्थित आहेत। या निमित्तानं शरद पवार जळगावमध्ये दाखल होताच कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं। गुलाबराव पाटील आणि शरद पवार यांनी एकाच रेल्वेच्या डब्यातून प्रवास केला। यावेळेला दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। योगायोगानं ही भेट झाली। जिल्ह्याचा विकास आणि पाणीपुरवठा योजनांच्या संदर्भात विस्तृत चर्चा झाल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। काँग्रेसच्या कोर कमिटीची आज महत्वाची बैठक होती। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून बैठकीत जागा वाटपासंदर्भात चर्चा होईल। पहिल्या टप्प्यात 28 जागांची चाचपणी केली जाणार आहे। बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। थोड्याच वेळात माझी सहकारी श्वेता घेऊन येते महत्वाच्या बातम्या।